मैत्रिणींनो नमस्कार। तर बुंदीचे लाडू तर खायचे आहेत, पण बुंदी करायची फार झंझट वाटते। तर चला मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बुंदीचे लाडू म्हणजे शेवचे लाडू, शेव करून लाडू कसे करायचे ते सांगते। तर त्यासाठी मी एक ग्लास बेसन पीठ घेतलं, एक चिमूट मीठ घातलं आहे, हळद पण घातली थोडीशी, आणि पाकासाठी एक ग्लास साखर, एक ग्लास पाणी असं प्रमाण घेतलं आहे। तर चला मी बेसन पीठ मळून घेते। तर बेसन पीठ आपल्याला अगदी हलका म्हणजे सैलसर मळून घ्यायचं आहे, घट्ट नाही मळायचं आपल्याला। जसं आपण शेवसाठी थोडं घट्ट मळतो तसं नाही मळायचं आहे आपल्याला, थोडंसं पातळसर मळायचं आहे, आणि त्याच्या आपल्याला शेव करून घ्यायची। तर मी तेल पण ठेवलं आहे तापायला, आणि एकीकडं पाक ठेवला आहे। तर चला आपण शेव पाडून घेऊया। शेव अगदी गोल वेडा नाही झाला तरी चालेल। तर चला शेव करून घेऊया। यासाठी मी शेवगा भरून घेते, सोऱ्या भरून घेते, आणि शेवप्रमाणे गोल वेडा टाकूया। अगदी गोल वेडा नाही झाला तरी चालेल, कारण आपल्याला हे शेव झाल्यानंतर मोडून घ्यायचे आहे, त्यासाठी अगदी गोल शेव करायचा आट्टास नको। तर ही दोन्ही बाजूने आपण शेव शेकून घेऊया। शेव शेकली आपली, तळून झाली काढून घेऊया। मी दुसरा पण वेडा टाकून घेते। ती आपल्याला त्याच पद्धतीने शेकून घ्यायची, तळून घ्यायची दुसऱ्या बाजूने। तर मी दुसऱ्या बाजूने पलटून घेते। अशा पद्धतीने आपली शेव करून झालेली आहे। तर चला पाकाकडे जाऊया। तर पाक कसा हवा आहे सांगते मी तुम्हाला। तर पाक आपल्याला तारेचा हवा आहे, आणि ही शेव आपली मोडून घ्यायची। आता अगदी हाताने तुम्हाला मोडायला व्यवस्थित जमलं तर ठीक, नाही तर तुम्ही मिक्सरवर, जसं मी आता मिक्सरवर फिरून घेते तसं अगदी थोडं फार बारीक नाही करायचं आहे आपल्याला, जाडसरच ठेवायचे। आणि असं मिक्सरवर फिरून घेतलं आहे, आणि चला आता आपण पाक बघूया। तर पाक जसं मी म्हटलं की तुम्हाला तारेचा पाक पाहिजे, तर आपल्याला असा जाडसर तारेचा पाक पाहिजे, शेवटीचा थेंब असा पडला पाहिजे। आणि हे बघा, हे जाडसर पाक तयार आहे आपला, आणि आपण आता मिश्रणामध्ये ओतून घेणार आहे। मिक्स करून आपण हे मिश्रण अर्धा तास बाजूला ठेवणार आहे। हे आपलं मिश्रण असं तयार झालेलं आहे, आणि मी त्याचे लाडू बांधून घेते। तर शेवचे लाडू खूप सोपी पद्धत आहे घरी बनवायला, तर मी हे सगळे करून घेते। हे पहा, लाडू आपले तयार झालेत, खूप सुंदर लाडू झालेत आपले। तर ही अगदी सोपी पद्धत आहे बुंदीची लाडूची। ज्यांना बुंदी पाडायची खूप झंझट वाटते त्यांच्यासाठी खूप सोपी पद्धत आहे शेवच्या लाडूची। तर माझा हे छोटूसा लाडू पण तयार झालेला आहे।